पार्श्व वुमेन्स फाउंडेशनने पनवेल इंडस्ट्रीयल टाउनच्या रोटरी क्लब आणि संजय जैन मित्र मंडळाच्या सहकार्याने बार्न्स शाळेत रोपांचे वाटप करण्यात आले. हरा भरा रहे पनवेल हमारा या उद्देशाने पार्श्व वुमेन्स फाउंडेशन तसेच रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाउनच्या आणि संजय जैन मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल शहरातील बार्न्स शाळेत रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी पार्श्व वुमेन्स फाउंडेशनच्या सदस्य बसंती जैन, शीतल ठक्कर, भूमिका परमार, नेहा गांधी, मनाली परमार, रीना परमार, निशा जैन, कल्पना जैन, पायल कोठारी, प्रीती मुनोत, आकांक्षा बंठिया, काजल धेडिया, रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाउनचे अध्यक्ष डॉक्टर जय भांडारकर आणि संजय जैन मित्रमंडळाचे अध्यक्ष संजय जैन, पत्रकार संजय कदम आदी जण उपस्थित होते. बार्न्स शाळेच्या प्राचार्या शुभा भगत यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोपांचे वाटप करण्यात आले. नमस्कार, आम्ही पार्श्व वुमेन्स फाउंडेशनच्या मेंबर आहोत. आम्ही 24 मेंबर आहोत आणि नेहमी सतत आमचा ग्रुप चांगल्या कामासाठी पुढे असतो. यावेळी आम्ही ठरवलं की ट्री प्लांटेशन करूया, कारण खरंच जगामध्ये झाडं फार कमी आहेत आणि पर्यावरणासाठी झाडांचं खूप महत्त्व आहे. तर या महत्त्वापोटी आम्ही सगळ्यांनी विचार केला की आपण बार्न्स स्कूल शाळेला जास्तीत जास्त झाडं देऊ. आमच्याबरोबर रोटरी इनरव्हिल रोटरी आणि रोटरीबरोबर संजय मित्रमंडळ हे दोन्ही ग्रुप आमच्याबरोबर जॉईन झालेले आहेत. आणि आमचं एक आव्हान आहे तुम्हाला सगळ्यांना की जास्तीत जास्त झाडं तुम्ही लावा, जगवा आणि त्यांनी मोठं करा. थँक्यू सो मच. नमस्कार, मी डॉक्टर जय भंडारकर, रोटरी क्लब पनवेल इंडस्ट्रीचा प्रेसिडेंट अध्यक्ष. खरं तर बसंती जैन आणि त्यांच्या ग्रुप आणि संजय जैनने सांगितले की आपल्याला बार्न्स स्कूलला भेट द्यायची आहे आणि काहीतरी आपल्याला ट्रीज लावायचे आहेत. पण एवढी सुंदर इथे ही शाळा आहे. खरं तर हा प्रोजेक्ट म्हटल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की सध्या पर्यावरणाची हानी मनुष्य प्राणी एवढा करतो आहे की आपण जेवढे झाडं लावू तेवढं कमी आहे. तुम्हाला माहिती की झाड हे ॲक्च्युली मनुष्य प्राण्यापेक्षा जास्त ॲडव्हान्स आहे. त्याचं आयुष्य किंवा त्याचं जीवन किंवा काम ते स्वतःचं अन्न तयार करतं जे मनुष्य तयार करू शकत नाही. मनुष्याला खावं लागतं मग अन्न तयार होतं. तर एक झाड जे आहे ते त्याच्या आयुष्याच्या काळात वर्षभरात ऑलमोस्ट एवढं कार्बन डायऑक्साईड ॲब्सॉर्ब करतं आणि ऑक्सिजन बाहेर सोडतं ह्याची आपल्याला कल्पना करत नाही. तर पुढच्या पिढीला जर आपल्याला काही द्यायचं असेल तर फक्त झाडं देण्यात येतात. आमच्या तर रोटरीतून असं ठरवलं की ह्याच्यापुढे कुठल्या रोटरी नाही, कुठल्या कार्यक्रमात कुणाला बुके मिळणार नाही, कुणाला गिफ्ट मिळणार नाही, त्यांना फक्त झाडे ही गिफ्ट देण्यात येतील. तर मी परत या आमच्या दोन्ही ग्रुप संजय जैन आणि पार्श्व वुमेन्स ग्रुप जे आहे त्या दोघांचा धन्यवाद देतो की अतिशय चांगला प्रोजेक्ट. जरी हा लहान असेल, हा खारीचा वाटा आहे फार मोठ्या पर्यावरणात, पण बऱ्याच वेळा असं होतं की सुरुवात करणं फार महत्त्वाचं असतं. तर ह्याच्यामध्ये आता वाटतं की तर सुरुवात आहे, आता म्हणजे वर्षाची सुरुवात आत्ता झालेली आहे आणि वर्षाला मी भरपूर मोठे मोठे प्रोजेक्ट नक्कीच करू. थँक्यू, धन्यवाद.